सातपुडा अति दुर्गम भागातील मोलगी नर्मदा काठावरील गावांमध्ये जाण्यासाठी मोलगी अक्कलकुवा या मुख्य रस्त्याचा उपयोग केला जातो, परंतु सद्यस्थितीत या रस्त्याचे काम चालू असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अक्कलकुवा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी दाब, देवगोई, इराईपाडा, कंकाळमाळ, कोयली विहीर या अति धोकादायक तीव्र उतार वळणघाट रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे। सदर रस्त्यावर काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे, परंतु अति धोकादायक वळणघाट रस्त्यांवर रेलिंग संरक्षक जाळी लावण्यात आलेली नाही। सदर रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच असून इराईबारीजवळ तीव्र उतार वळणघाट रस्त्यावर सिमेंटने भरलेली मॅक्स गाडी दरीत कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे। पावसाळ्यात या परिसरात धुवंधार पाऊस पडतो, धुक्यांमुळे तीव्र उतारावरील वळण रस्ते दिसत नाही, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। सदर वळण रस्त्यावर संरक्षक जाळीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। येथील लोकप्रतिनिधींच्या माहितीनुसार सदर ठेकेदार काम अर्धवट करून पसार झाला आहे, त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सदर ठेकेदाराला सूचना देऊन पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे। सदर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर कोणतेही सुरक्षा भिंत नाही किंवा पुलही व्यवस्थित नाही, आणि सदर रस्त्याचं काम हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत केलेलं आहे, त्या रस्त्याचा सुद्धा योग्य काम झालेला नाही। या रस्त्यावर जीवघेणा प्रवास करीत आहे आदिवासी समाज, तर अशी घटना घडत आहे तर जास्ती जास्ती कलेक्टर साहेबांनी याची दखल घेऊन मोलगी अक्कलकुवाचा रस्ता आता तात्काळ सुरू करावा ही आमची या संघटनेतर्फे विनंती आहे। सदर रस्त्यावरची काही वळणे ही अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे, त्या आणि हल्ली आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धुवाधार पाऊस हा सातपुड्यात होत असतो आणि त्याचबरोबर धुकेसुद्धा असतात, त्याच्यामुळे वळणाच्या रस्त्यावर प्रवास करताना ड्रायव्हर लोकांना त्या वळणाचा अंदाज आला नाही तर अप्रिय घटना घडून एखादा गंभीर अपघात होऊ शकतो, तर त्यासाठी त्या घाट सेक्शनवरील रस्त्यांना वळण्याच्या ठिकाणी संरक्षक कठडे म्हणजेच रेलिंग उभारणे फार गरजेचे आहे। आणि हल्लीच कालच माझ्या मला माहीत झालेलं आहे की एक मॅक्स गाडीचा अपघात होऊन एक ड्रायव्हर गंभीररीत्या जखमी झाल्याचे कळले आहे, तर संबंधित विभागाला माझी विनंती आहे की सदर वळण्याच्या रस्त्यांवरती घाट सेक्शनमध्ये आवश्यक ठिकाणी रेलिंग संरक्षक कठडे उभारून गंभीर अपघात टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी विनंती संबंधित बांधकाम विभागास रस्ते बांधकाम विभागास आहे।